अमरावतीचे खासदार नवनीत राणा यांनी आज उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. भल्या भल्यांमधला अहंकार देव ठेचून टाकतो असं म्हणत राणा यांनी उद्धव ठाकरेंवरती सडेतोड टीका केली. बाळासाहेब ठाकरेंनी 56 वर्ष कष्ट करून शिवसेना उभारली, पण उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या कष्टांची माती केली असंही राणा म्हणाल्या. दरम्यान तुरुंगातल्या आठवणी सांगताना नवनीत राणा बऱ्याच भावुकही झालेल्या होत्या. जेलामध्ये पाणी मागितलं तर म्हणते नाही मॅडम, सीसीटीव्ही कॅमेरे तुम्हाला देऊ शकत नाही. माझ्या समोर बॅरिकेड मध्ये 150 महिला राहत होत्या. त्या 150 महिलांना दिवसा 4 वेळा पाणी भेटत होता. आणि जेव्हा मी रवी भाऊला भेटली आणि त्या 14 दिवस मध्ये जेव्हा 100 वेळा मी आवाज देत होती आणि एकदा मला दिवसात पाणी सोडत होते, तो दुःख मला पाहायला जात नव्हता. लहान मुलं सुद्धा माझे विचारत होते, आई तू काय केलं म्हणे, तुला कशाला टाकलं म्हणे. पर माझा विश्वास ते तोडू शकले नाही. माझ्यावर अत्याचार करून दिवसात 4 वेळा दुसरे महिलांना पाणी देताना जेलमध्ये मला एकदाही भेटत नव्हता, तो मला तोडू शकला नाही. मी एक गोष्ट सांगून देते उद्धव ठाकरेजी, तुमचा विश्वास जो घमंड जो ॲटिट्यूड, राम भगवान ने तो अच्छे अच्छों का घमंड मत्ती में मिला दिया. तुम कौन से खेत के मूली है. ज्या पद्धतीने अरे 56 वर्षाचा ज्या परिवारात कुटुंबात तुम्ही जन्माला आले ते घर सांभाळून ठेवू शकले नाही उद्धव ठाकरेजी तुम्ही. या महाराष्ट्र काय ते बाळासाहेब ठाकरे सुद्धा तिथून अश्रू देत असन की मी ज्या माझे मुलाला जन्म दिला त्यांनी माझी विचारधारा या मातोश्रीमध्ये जिवंत ठेलीनी त्याला गाडण्याचं काम जरी कोणी केला असन तर ते उद्धव ठाकरेजींनी केलेलं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.